जरांगी आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण सुरू आहे असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती हे आरोप केलेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधलाय. पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. जरांगे आडून ठाकरे पवारांचं राजकारण. राज ठाकरेंचा ठाकरे पवारांवर आरोप. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट शिंगावर घेतलंय. मराठा आरक्षणाकरता आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. राज ठाकरेंनी मराठा आरक्षण आंदोलनाचे सूत्रधार शरद पवार असल्याचा आरोप केलेला आहे. शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली. जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून समाजात विष कालवण्याचं काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंचा आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी. राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचं सांगून राज ठाकरेंनी येत्या काळातील त्यांची रणनीती स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या टीकेच्या तोफेचा सामना करण्याकरता पवार आणि ठाकरेंना सज्ज राहावं लागणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.